हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण येत्या नवी मराठी कविता 12 महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या ही कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत लोकशाहीर कथाकार, कादंबरीकार, नाटककार अण्णाभाऊ साठे, 1920 ते 1969. वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मधुरा, चिखलातील कमळ, राणगंगा, माकडीचा माळ, वैजयंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुरहाळ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. चिरागनगरीची भूतं, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. इनामदार, पेंग्याचं लगीन तसंच सुलतान ही नाटके प्रसिद्ध आहेत. आणि माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन देखील प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दा शब्दातून व्यक्त होते. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी प्रसिद्ध शाहीर अण्णाभाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राचे थोरवी सांगणारे हे गीत लिहिले आहे. आता आपण हे गीत पाहूया. महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या. कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नका या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर म्हणतात, कंबर कसून तयार हो, दृढ इच्छय करून घाव झेलायाला ऊट, या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर, आपल्या प्राणांची आहुती दे. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गडपुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी, तो अरबी सागर लागे जयाचे पायी, पाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया. या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यशाची यज्ञाची ज्योत जळत आहे. सोन्याची नररत्नांची खाण व कस्तार धरणीखाली निवर निळे आकाश भरले आहे. सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रथी महारथी देशभक्ताने सजवले आहे. या महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे. त्या प्रिय महाराष्ट्रासाठी, या माझ्या मायभूमीसाठी प्राण ओवाळून टाक. ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्या वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची, स्मरण धुरंदर आता त्या शिवराया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया. ही माझी मातृभूमी, माझी मायभूमी धैर्यवंतांची आहे, वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची शाहिरांची भूमी आहे. येथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले, त्या धुरंधरवीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय मातृभूमीसाठी, या महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे. पहा सर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करिकंकण बांधून साचे, पर्वत उलथून यत्नाचे सांधू या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया. संयुक्त महाराष्ट्राचे पर्वात सुरू झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून म्हणजेच घोर प्रतिज्ञा करून सज्ज झालो आहोत. प्रयत्नांचे पर्वत उलथवून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध अखंड राखूया. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंक फुंकले आहे. या महाराष्ट्रावरून तुझा जीव ओवाळून टाक. धरध्वजा करी ऐक्याची मनीषाची महाराष्ट्राची, पावले टाक हिमतीची कणखरजून पोलादाची, घे आन स्वतंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची, उपकार फेडूने जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया. महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे, सर्वजण एकजुटीने लढूया. हिमतीने जिद्दीने पोलादासारखी मजबूत पाऊले टाक. महाराष्ट्रासाठी लढा देण्यासाठी स्वतंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो, सज्ज हो. या प्रिय मातृभूमीसाठी, या प्रिय महाराष्ट्रावर आपली काया ओवाळून टाक, आपले बलिदान दे. अशा प्रकारे थोर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रावरून टाक ओवाळू नकाया या कवितेमध्ये महाराष्ट्राचा गौरव केला आहे.
आता आपण काही वाक्प्रचार पाहूया. या कवितेमध्ये आलेले काया ओळवून टाकणे म्हणजेच जीव कुर्बान करणे, स्वप्न साकार करणे म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात आणणे, कंबर बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे, करिकंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, शिंग फुंकणे म्हणजे लढा देण्यास सुरुवात करणे, आण घेणे म्हणजे शपथ घेणे, उपकार फेडणे म्हणजेच कृतज्ञतेने उपकारांची परतफेड करणे. आपण शब्दार्थ पाहूया. काया म्हणजे शरीर, घाव म्हणजे प्रहार, मंदिर म्हणजे देऊळ, पुढती म्हणजे पुढे, पाजळे म्हणजे जळते किंवा तेवत राहते, याशीची म्हणजे यशाची किंवा यज्ञाची, सुवर्ण म्हणजे सोने, धरा म्हणजे धरणी, धरती जमीन, नील म्हणजे निळे, अंबर म्हणजे आकाश, गड म्हणजे किल्ले, भूषवी म्हणजे भूषवतात, त्यानंतर आहे महारथी म्हणजे थोर देशभक्त, सागर म्हणजे समुद्र, जयाचे ज्याच्या, त्याच्यानंतर आहे पाया म्हणजे पायाला, मातृभूमी म्हणजेच मायभूमी, त्यानंतर आहे शासनकर्ते राज्यकर्ते, श्रमाची म्हणजे कष्टाची, त्यानंतर धुरंधर म्हणजे तरबेज प्रमुख कुशल, त्यानंतर आहे पातले म्हणजे आले, कंकण म्हणजे बांगडी किंवा कडे, साचे म्हणजे खरे, पर्वत त्यालाच आपण डोंगर म्हणतो, उलथून म्हणजेच उचलून टाकणे, यत्न म्हणजे प्रयत्न, सांधू म्हणजे जोडू, सत्यास्तव म्हणजे खरेपणासाठी, मनीषा म्हणजे इच्छा, हिम्मत म्हणजे धैर्य जिद्ध, एक्याची म्हणजे एकजुटीची, कणखर म्हणजे मजबूत, पोलाद म्हणजे लोखंड आणि आण म्हणजे शपथ. अशा प्रकारे ही कविता आहे, खूप सुंदर आहे. माझ्या महाराष्ट्राचा गौरव या कवितेमध्ये केला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि फ्रेंड्स, थांबा थांबा, इथे जे आय आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला यांसारखे अनेक व्हिडिओज पाहता येतील. या चॅनलवरती 9th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, तसेच इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, संस्कृत यांसारख्या अनेक विषयांचे, तसेच कलर असस्वाद आणि इतर क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत. शिवाय 8वी स्कॉलरशिपचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. हे सारे काही पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स अवेलेबल आहेत, त्याद्वारे तुम्ही हे सारे काही पाहू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. सो फ्रेंड्स, बाय बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ.